यानंतर पवई मध्ये जाऊयात। पवई मध्ये अभिनेता मुकेश ऋषी मतदान न करता तो परतलेला आहे। बराच वेळ रांगेत उभा राहून त्याला मतदान करता आलेले नाही आणि त्यामुळे तो काहीसा संतापल्याचं पाहायला मिळालं। मतदान केंद्रावर योग्य नियोजन नसल्याचा संताप त्याच्याकडून व्यक्त करण्यात आलाय। दुपारनंतर पुन्हा मतदानासाठी येणार असं देखील यावेळी मुकेश ऋषी यांनी माध्यमांना सांगितलं आहे। पवई मध्ये अभिनेता मुकेश ऋषी हा मतदान न करता परतलेला आहे। बराच वेळ रांगेत उभा राहून मतदान करता आलेले नाही अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे। लाइन भी मैं तो 4 घंटे मुझे हो गए खड़े, वो क्या प्रॉब्लम है कुछ समझ में नहीं आ रहा है। तो अभी क्या बोल सकते हैं, लेकिन सब लोग पेशेंस से खड़े हैं बेचारे, और सबकी हिम्मत देख के मुझे बहुत खुशी हो रही है कि इतनी गर्मी में भी सब लोग खड़े हैं, 4-4 घंटे 5-5 घंटे से खड़े हैं। तो अभी अंदर क्या प्रॉब्लम है वो कुछ थोड़ा सा क्लियर हो जाए तो आदमी में थोड़ा जोश बढ़ जाता है ना, तो वो मेरी भी समझ में नहीं आ रहा क्या है। अभी मैं थोड़ा घर जाके मैं नजदीक हूं तो मैं फिर वापस आ रहा हूं। पवई मध्ये आपण पाहतो अभिनेते मुकेश ऋषी हे मतदान न करता परतलेले आहेत। बराच वेळ रांगेत उभा राहून त्यांना मतदान करता आलेलं नाहीये आणि मतदान केंद्रावर योग्य नियोजन नसल्याचा संताप त्यांच्याकडून यावेळी व्यक्त करण्यात आलाय। दुसरीकडे अभिनेता अर्शद वारसीने देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मुंबईच्या वर्सोव्यातील चिल्ड्रन्स वेलफेअर हायस्कूल या ठिकाणी जात त्यानं मतदान केलेलं आहे। तर या मतदान केंद्रावर त्यानं सपत्नीक मतदान केल्याचं पाहायला मिळालंय। अभिनेता अर्शद वारसीनं मुंबईमध्ये मतदान केलेलं आहे, मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। मुंबईच्या वर्सोव्यातील चिल्ड्रन्स वेलफेअर हायस्कूल या ठिकाणी जात त्याने मतदान केलेलं आहे। थोड़ी जानकारी लो और वोट करो, थोड़ा सा रिसर्च करो, पता लगाओ और वोट करो, सही लोगों को पावर में लाओ, एवरीथिंग विल बी ग्रेट, राइट।